उत्तर महाराष्ट्र टाइम्स नव्या युगाच्या दृष्टिक्षेपात अस्मिता उत्तर महाराष्ट्राची। बदलत्या काळासोबत चोरी करणाऱ्या टोळ्याही आपल्या कामात बदल करत आहेत। अफलातून कल्पना राबवण्यासोबतच या चोरांच्या टोळ्यांचं धाडसही वाढताना दिसतंय। आजपर्यंत आपण ATM मशीन फोडून त्यातून लाखो रुपये चोरल्याच्या तसेच ATM मध्ये पैसे काढण्यासाठी आलेल्या नागरिकांना फसवून किंवा धमकी देऊन त्यांची लूट केल्याची घटना अनेकदा ऐकली आहे। मात्र आता तर चोरांची टोळी ही पिकअपमध्ये ATM जवळ आली आणि थेट ATM मशीनच घेऊन फरार झाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार नाशिक रोड येथील सामनगाव रोड भागातील RPF ट्रेनिंग सेंटरच्या गेट शेजारील SBI बँकेचे ATM मशीन रविवारी पहाटे पिकअपमधून आलेल्या चोरट्यांनी चोरून नेली आहे। ही घटना CCTV कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे। चोरटे रेनकोट घालून आल्याचं कॅमेऱ्यामध्ये दिसतंय। ATM मध्ये 10 लाख रुपये रोकड असल्याचं बँकेच्या सूत्रांनी सांगितलंय। पोलिसांच्या माहितीनुसार सामनगाव हद्दीतील SBI बँकेचे ATM रविवारी पहाटे 4 वाजेच्या सुमारास एका पिकअप वाहनातून आलेल्या चोरट्यांनी 4 ते 5 जणांनी प्रथम सायरनच्या वायर कापल्या, त्यानंतर मशीन उचलून थेट वाहनात टाकून चोरी केली आहे। घटनेची माहिती समजताच नाशिक रोड पोलीस ठाण्यास माहिती कळवताच नाशिक रोड पोलीस मध्यवर्ती गुन्हे शाखा तसेच शाखा 1 आणि 2 चे पथक घटनास्थळी दाखल झाले। बँकेचे डेप्युटी मॅनेजर उज्ज्वल काशिनाथ खैरनार यांनी नाशिक रोड पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत मशीनमध्ये 10,14,900 रुपये होते, यात 500 रुपयांच्या 1,935 तर 200 रुपयांच्या 237 नोटा, त्याचप्रमाणे 4 लाख रुपये किमतीचे डायबोल्ट कंपनीचे ATM मशीन असे 14,14,950 रुपयांची चोरी झाल्याचं नमूद करण्यात आलंय। नाशिक रोड पोलिसांनी गुन्हा दाखल करून CCTV फुटेजच्या आधारे तपास सुरू केलाय। उत्तर महाराष्ट्र टाइम्ससाठी ब्युरो रिपोर्ट, नाशिक।